मुलांना आज आपण एम टी एस मध्ये विराम चिन्हे हा घटक पाहणार आहोत तर चिन्ह म्हणजे कुठलंही चिन्ह असू शकतं पण विराम म्हणजे काय तर विराम म्हणजे आराम म्हणजे काय झोपायचं का तर नाही बघा जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्येच आपण थांबतो या थांबण्याला विराम असं म्हणतात म्हणजे आराम घेणे आपण जर अजिबात न थांबता कुठेही न थांबता जर सतत बोलत राहिलो तर आपल्याला ते शक्य नाही आणि शिवाय आपण जे बोलतोय ते पुढच्या व्यक्तीला कळणार नाही म्हणजे आपण जिथं जिथं थांबतोय तिथं काहीतरी विराम चिन्ह असतं आणि मग त्याचा अर्थ पुढच्या व्यक्तीला कळतो बघा लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो त्या खुणांनाच विराम चिन्हे म्हणजे आराम करण्याची चिन्ह असं म्हणतात त्या चिन्हांच्या जागेवर आपल्याला थोडा क्षणभर भरकाऊंना थांबायचं असतं किंवा ते चिन्ह आपल्याला सांगतं की इथं पुढच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे बघा पहिलं चिन्ह आहे पूर्ण विराम पूर्ण म्हणजे पूर्णपणे विराम पूर्णपणे थांबा कुठं थांबायचं पूर्णपणे हे जे चिन्ह दिसतंय टिंब बघा हे जे टिंब आहे त्याला म्हणतात पूर्णविराम तो वाक्याच्या शेवटी खाली द्यायचा असतो जेव्हा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात म्हणजे आपण बोलताना किंवा वाचताना एखादं वाक्य पूर्ण झालं तर ते दाखवण्यासाठी पूर्णविराम असतो उदाहरणार्थ बघा सरू लिंबे विकायला गेली वाक्य अर्थपूर्ण आहे अर्थ, अर्थ कळतोय वाक्याचा आणि वाक्य पूर्ण झालंय मग इथं शेवटी बघा दिलाय पूर्णविराम मग आपण वाचत असताना इथं थांबायचं सरू लिंबे विकायला गेली थांबा म्हणजे पूर्णपणे थांबायचं हे पूर्ण वाक्य झालं म्हणून त्याला म्हणतात पूर्णविराम सुनील दररोज शाळेत जातो थांबा पूर्णविराम आता पूर्णविराम नंतर येत प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह या शब्दातच बघा प्रश्न विचारणे प्रश्न विचारण्याचं चिन्ह ते हे असतं तुम्हाला माहितीये वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात मग प्रश्न विचारलेले विचारायचे शब्द सुद्धा वेगवेगळे आहेत बघा कसे काय कुठे कधी केव्हा कोणाला का कशामुळे असे जे शब्द आहेत ते प्रश्न विचारताना वापरले जातात उदाहरणार्थ पुस्तक छापण्यासाठी काय लागतं बघा प्रश्नचिन्ह शिवाय काय हा शब्द सांगतो इथं प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्नचिन्ह सांगतं की इथं थांबा प्रश्न विचारलाय पुस्तक छापण्यासाठी काय लागतं काय कुठे कधी कुणाला कशाला कुठे बरेचसे असे शब्द आहेत जे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात पुढे तुझे नाव काय काय हा शब्द आला प्रश्नचिन्ह म्हणजे आपण पुढच्या व्यक्तीला किंवा कोणालाही जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा तिथं प्रश्नचिन्ह वापरलं जातो म्हणजे तिथं सुद्धा आपण आराम घ्यायचा असतो फक्त थोडा आराम इथं पूर्ण आराम इथं थोडा आराम उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह कधी वापरतात माहिती का की मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात बघा उदाहरणार्थ इथं दिलंय तुम्हाला तुम्ही खेळत आहात आणि अचानक साप दिसला घराजवळ तर तुम्ही आठवता का की आता मला काय म्हणायचं बरं इथं मी आता काय म्हणू बरं असं आठवत नाही आतून अचानक आपल्या तुमच्या तोंडातून शब्द येतो बापरे केवढा मोठा साप म्हणजे काय घाबरल्यामुळं आपोआप तुमच्या तोंडातून आलं ह्याला म्हणायचं मनातील आपोआप आलेल्या भावना बापरे घाबरलाय तुम्ही मग उद्गार उद्गारचिन्ह केवढा मोठा साप उद्गारचिन्ह म्हणजे असे जे शब्द आहेत काही बापरे अरे बापरे अरे वाह छान अभ्यास केल्यास पप्पा म्हणतात की नाही मम्मी म्हणते अरे वा छान अभ्यास केलास मग अरे वा बघितल्या बघितल्या त्यांच्या तोंडातून तों येतं मग उद्गार उद्गारचिन्ह आणि वाक्य पूर्ण झाल्यावर पण पुन्हा उद्गारचिन्ह शाब्बास छान खेळलास आता बघितल्या बघितल्या अचानक आपल्या तोंडातून तों हा शब्द जातो शाब्बास हे काय आधी ठरवलेलं नसतं एखाद्या गोष्टीला बघितल्यावर अचानक आपल्या तोंडातून तों हे उद्गार निघतात त्याला म्हणायचं उद्गारचिन्ह तर अजून अरे वाह, काय मस्त झाली भाजी म्हणतो का नाही आपण मम्मीला त्यानंतर वा वाह मस्त झाले आज वरण म्हणतो आपण वा वा अरे वा अरे, अरे बापरे शाब्बास असे जे शब्द आहेत ते शब्द उद्गार चिन्हासाठी वापरले जातात आणि अचानक ते मनातून आलेले असतात तेव्हा आधी त्या शब्दाच्या नंतर उद्गारचिन्ह वापरायचं आणि मग वाक्याच्या नंतर उद्गारचिन्ह वापरायचं ठीक आहे आता स्वल्पविराम स्वल्प स्वल्प म्हणजे थोडा पूर्ण म्हणजे पूर्णपणे आराम आणि स्वल्प म्हणजे पूर्णविरामाच्या आधी असतो तो स्वल्प म्हणजे अगदी थोडा क्षणभर दोन छोटी वाक्य किंवा एकाच जातीचे अनेक शब्द शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्यापुढे स्वल्पविराम चिन्ह दिले जाते बघा हळूहळू समजावून घ्या आपण स्वल्पविराम कसा असतो बघा तुम्हाला माहिती इथं दिलेला, दिलेला आहे हा का स्वल्पविराम इथं दिलेला आहे तर दोन छोटी वाक्य एकमेकाला जोडायची आहेत तू जर मला पेन दिलास तर मी तुला खोडरबर देईन म्हणजे दोन छोटी वाक्य मी एकत्र जोडली बघा आता किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले एकाच जातीचे म्हणजे एकसारखे शब्द आमच्या बागेत गुलाब स्वल्पविराम मोगरा स्वल्प जाई स्वल्पविराम जुई अशा झाडे अशी झाडे आहेत म्हणजे काय या वाक्यात एकाच जातीचे म्हणजे काय फुलांची नावं आली म्हणजे एकाच जातीची आली अनेक शब्द लागोपाठ आल्यास त्याच्या शेवटचा शब्द जर वगळू वगळायचा शेवटच्या शब्दाला द्यायचं नाही इथं दिले शेपू पालक मेथी चाकवत म्हणजे सगळ्या एकाच जातीचे म्हणजे पालेभाज्यांची नावं आहेत एकाच जातीची म्हणजे एक प्रकारची नावं एक प्रकार, प्रकार असतो ह्या पालेभाज्या आहेत कुठेही मध्ये दुसरं फळ नाही काय नाही काय नाही दुसरं त्यांनी सांगितलंय शेवटचा शब्द वगळता म्हणजे हा चाकवत हा शेवटचा शब्द आहे त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा नाही त्याच्या आधीपर्यंत स्वल्पविराम देतात यात अजून दुसरा प्रकार कधी कधी असं पण म्हणतात शेपू पालक मेथी आणि चाकवत मग आणि हा शब्द आला तर मेथी नंतर सुद्धा विराम द्यायचा नाही कळ अशा प्रकारे एकाच जातीचे शब्द आलेले आहेत आता पुढे बघूया स्वल्पविरामचा अजून एक दिले बघा बागेत गुलाब मोगरा जास्वंदीची फुले आहेत गुलाब नंतर स्वल्पविराम नंतर स्वल्पविराम आता हे झालं स्वल्पविरामचं आता अवतरण चिन्ह एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या उतारामध्ये जर काही महत्वाचा घटक का आला तर त्याला या चिन्हात घालतात बघा एकेरी चिन्ह दोन प्रकार आहेत तर इथं बघा एकेरी चिन्ह म्हणजे एक उलटा स्वल्पविराम असतो एक सरळ स्वल्पविराम त्याच्यामध्ये शब्द असतो बघा एखाद्या लेखकाचं वचन लेखकाने सांगितलेलं एखादं महत्वाचं काही घटक असेल किंवा संतांनी सांगितलेलं वचन असेल ब्रीद वाक्य असं जर लिहिताना एकेरी चिन्ह वापरलं जातं आता दुहेरी अवतरण चिन्ह कुठे वापरतात जेव्हा प्रत्येक प्रत्येकजण आपण एकमेकांशी बोलतो बोलताना हे दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते आपण असं नेहमी लिहितो उषाने सुचवले आईने विचारले आई म्हणाली असं म्हणतो तेव्हा दुसऱ्याने म्हटलेलं वाक्य आपण या अवतरण चिन्हात हा स्वल्पविराम इथं आईने विचारले म्हणून स्वल्पविराम आणि हे पूर्ण वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात मग त्यामध्ये प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह सुद्धा असतं पण दुहेरी अवतरणचिन्ह जेव्हा कोणीतरी म्हटलेलं वाक्य असं तेव्हा वापरायचं असतं आणि एकेरी चिन्ह एखाद्या एक वाक्यात महत्वाचा शब्द महत्वाचं काही वचन महत्वाचा का उपदेश असा आला असेल तर त्याला एकेरी ठीक आहे अशा प्रकारे हे जी चिन्ह आहेत ते आता तुम्ही हळूहळू अभ्यासामध्ये वापरायला सुरुवात करा बघा आता खालील विराम चिन्हांसाठी प्रत्येकी योग्य पर्यायाचा क्रमांक शोधा तर आता स्वल्पविराम स्वल्पविराम कोणता आहे तर आधी सगळीच चिन्ह ओळखूया हे आहे नीट दुहेरी अवतरण चिन्ह बघा दोन सुलटे आणि दोन सरळ असे दोन स्वल्पविराम आहेत दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी म्हणजे दोनदा उद्गार चिन्ह स्वल्पविराम आणि पूर्णविराम रहा तर हा आहे स्वल्पविराम म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पूर्णविराम हा आहे पूर्णविराम हे आहे एकेरी अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह स्वल्पविराम उद्गारचिन्ह आणि दुहेरे अवतरण चिन्ह म्हणजे चिन्ह आपल्याला ओळखता येतात आता खालील प्रत्येक वाक्यातील विराम चिन्ह ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा एक प्रश्न विचारू का का कधी कुठे कुणाला हे जे शब्द आहेत ते प्रश्न विचारतात आपल्याला शिवाय प्रश्नचिन्ह मग इथं कोणतं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक तीन वाह कावळे दादा गाणं छानच होतं बघा अचानक तोंडातून निघालेले उद्गार म्हणून उद्गार चिन्ह ठीक आहे त्यानंतर बघा येते आता पेन्सिलीला टोक करून झालेला कचरा स्वल्पविराम कागदाचे बोळे स्वल्पविराम पेन्सिलचे तुकडे तुकडे नंतर स्वल्पविराम दिलेला नाहीये कचऱ्याच्या डब्यातच टाकावेत म्हणजे एकाच जातीचे आलेले शब्द मग तुम्ही म्हणताल मॅडम कुठं फळांची फुलांची नाव आहेत नाही हे कचऱ्याचेच नाव आहेत कागदाचे बोळे कचरा पेन्सिलचे तुकडे हे कचऱ्याची नाव आहेत म्हणजे एकाच जातीचे शब्द आले म्हणजे इथं स्वल्पविराम वापरलेला आहे झाडावर खूप माकडे होती हु? हे साधं वाक्य पूर्ण विराम येणार इथं त्यानंतर समीर म्हणाला बघा कुणीतरी म्हणालेलं वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात लिहितो आपण तिला गेल्या आठ दिवसापासून ताप येतोय दुहेरी अवतरण चिन्ह त्यानंतर त्यांनी सांगितलंय वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे ते पर्यायातून ओळखा बघा आता तेजल सल्पविराम पाठीवर काय गिरवत बसलीस मग तू म्हणताना म्हण इथं का स्वल्प दिलं आपण तेजलला उद्देशून म्हणतोय आपण कोणालाही हाक मारून बोलतो तेव्हा त्या ते व्यक्तीचं नाव पहिल्यांदा घेतो म्हणून इथं तेजलला उद्देशून ये इथं विराम तेजल पाटीवर काय गिरवत बसलीस म्हणजे तेजलला विचारतय कोणतरी बसलीस काय काय हा शब्द काय प्रश्न चिन्ह प्रश्न सांगतो आपल्याला म्हणजे इथं प्रश्न चिन्ह पाहिजे म्हणजे काय गिरवत बसलीस असा प्रश्न विचारलेला आहे मंगेश शेखर जतीन कुमार हे माझे मित्र आहेत बघा एकाच जातीचे येणारे शब्द मुलांची नाव आहेत म्हणजे इथं कोणतं चिन्ह येणार स्वल्पविराम मंगेश स्वल्पविराम शेखर स्वल्पविराम जतीन स्वल्पविराम खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते आता बघा शशांक प्रामाणिक आहे साध वाक्य पूर्णविराम बरोबर आहे तू काय करतोस काय प्रश्न विचारणारं शब्द आहे म्हणजे इथं प्रश्नचिन्ह पाहिजे पण उद्गार चिन्ह दिलंय तू काय करतोस ह्यात वेगळं काहीच नाही मनातली भावना आलेली नाही मग उद्गार चिन्ह येणार नाही म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे पुढं तो कोठे राहतो प्रश्नचिन्ह कोठे बरोबर आहे शाब्बास छान केळलास बरोबर आहे उद्गारचिन्ह म्हणजे या वाक्यात फक्त इथं प्रश्नचिन्ह पाहिजे होतं खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला आहे बघा आजोबांनी विचारले ज्वारी बाजरी कुठून येते आता बघा दुहेरे अवतरण चिन्ह तर आहेच नंतर आला प्रश्नचिन्ह आणि इथं स्वल्पविराम पण आला मग स्वल्पविराम दोन दिसत आहेत तर एकदाच धरायचा ठीक आहे म्हणजे किती आली तीन चिन्ह आली बरोबर दुहेरे अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम अशा प्रकारे तुम्ही आता प्रत्येक घरच्या अभ्यासाच्या रोजच्या लिखाणामध्ये याचा वापर करायचा आहे